नमस्कार सार्वमत बुलेटिनमध्ये आपले स्वागत आज पंचवीस जानेवारी सकाळचे सात झालेत आतापर्यंतच्या ठळक घडामोडी अहमदनगर जिल्हा सहकारी बँक निवडणुकीसाठी छाननीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व शिवसेनेचे मंत्री शंकरराव गडाख यांनी एकत्रित बसून पॅनलचा निर्णय घ्यावा बँकेत चांगले संचालक मंडळ येईल यासाठी प्रयत्न करावे अशी सूचना राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी नगर येथे पालकमंत्री हसन मुश्रीफ व स्थानिक नेत्यांना केली पस्तीस कोटीत अगस्ती सहकारी साखर कारखाना उभारला पण आज डोक्यावर दोनशे कोटींचे कर्ज करून ठेवले आहे कारखाना पुन्हा व्यवस्थित करता येईल पण आधी ज्यांनी कर्ज डोक्यावर चढवले त्या शुक्राचार्यांना बाजूला काढा असे आवाहन करत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी त्यांचे एकेकाळचे खंदे साथीदार ज्येष्ठ नेते मधुकरराव पिसाड यांची राजकीय वाटचाल खडतर असल्याचे संकेत दिले यावेळी त्यांनी पिचडांवर नाव न घेता टीका केली अकोले तालुक्यातील शिंडी येथे शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते शीर नसलेले दोन मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे शेवगाव शहरातील आयटीआय शेजारील मोकळ्या जागेत साठ वर्षी अनोळखी महिला व एका पंधरा वर्षा आतील वयाच्या मोलाचा मृतदेह आढळला त्यांचे शीर धडावेगळे करून हत्या कोणी केली याचा तपास करण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे करोनातून जिल्हा सावरल्याचे चित्र आहे जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सत्त्याण्णव टक्क्यांच्या पुढे सरकले आहे रविवारी पंच्याऐंशी जणांना रुग्णालयातून सोडण्यात आले काल एकशे नऊ रुग्णांची भर पडली सध्या नऊशे चौदा बाधितांवर उपचार सुरू आहेत या होत्या ठळक घडामोडी सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या देशदूत डॉट कॉम या संकेतस्थळाला नमस्कार